नमस्कार, मी मयूरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। दिनांक 28 ऑक्टोबर रोजी उपसरपंच पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये कुडण ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा उपसरपंच म्हणून योगिता अजित म्हात्रे यांची बहुमताने निवड झाली आहे। या अगोदर वार्ड क्रमांक 3 मध्ये बिनविरोध सदस्य म्हणून ग्रामस्थांनी त्यांना बहुमताने निवडून दिले होते, तर आता पुन्हा त्या कुडण ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून पदभार सांभाळणार आहे। त्यांनी ह्या अगोदर म्हणजे 2017 ते 2021 मध्ये उपसरपंच असताना गावासाठी जे कार्य करण्याचा प्रयत्न केला, मग ते पाणी समस्या असो किंवा पाड्याला जोडणारे कॉन्क्रीट रस्ते असो व इतर दिवाबत्ती सोय असो, त्यांनी कुडण गावासाठी अशी अनेक उत्तम प्रतीची कामे केल्याचे दिसून येत आहे। म्हणून पुन्हा एकदा उपसरपंच म्हणून ग्रामस्थांनी त्यांना कुडण ग्रामपंचायतीसाठी निवडून दिले आहे। या अगोदर कुडण ग्रामपंचायत हद्दीत सरपंच व उपसरपंच योगिता म्हात्रे यांनी विकासाची कामे करून गावाचा जो विकास केला आहे, त्यामुळे नक्कीच एक आदर्श गाव म्हणून कुडण या गावाचा उल्लेख नक्कीच करता येईल। आज उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो आणि निवडून आलेल्या आपल्या सरपंच मॅडम, सर्व सदस्य, सर्वांचे मी स्वागत करते। सर्वप्रथम मी माझ्या वार्डच्या सदस्यांचं म्हणजे मतदार बंधू भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार मानते, कारण की जे आपण बोलतो तुम्ही जे काही पेराल ते उगवेल, आणि खरोखर जे काही मी पेरलं ते उगवलं आणि म्हणून मला तुम्ही बिनविरोध निवडून दिलं, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक की मी ह्याचं नाव घेतलं। मला आज सर्वांचीच नावं घ्यायची आहेत, पण कोण जरी राहून गेलं त्याच्यामध्ये तरी सुद्धा असं मानू नका की योगिताने माझं नाव घेतलेलं नाही आहे। तर पहिल्या दिवसापासून आमच्या पाठीशी असलेले आमचे ज्येष्ठ मावशीजी बी डी म्हात्रे, भाग्योदय भाऊ, प्रणय भाऊ, संयोग भाऊ, कुणाल भाऊ, यतीन भाऊ, आमच्या घरातले सुनील भाऊ, यतीन भाऊ, किरण भाऊ, मनोज बंधू, राजेंद्र भाई, प्रकाश भाऊ, आम्ही खरोखर 5 वर्षांमध्ये अशी कामं केलेली होती की आम्ही सर्वांना बोलत होतो आम्हाला मनाला समाधान मिळेपर्यंत आम्ही काम केलेलं आहे, तर आता आम्हाला दुसऱ्यांना संधी द्यायची आहे। खरोखर आम्ही 5 वर्ष केल्या तर दुसऱ्यांना असू द्या, परंतु गावकऱ्यांची अशी इच्छा होती की सुदैवाने आपल्याकडे पुन्हा लेडीज सीट आलेली आहे, मग लेडीज सीट आलेली आहे, तुला अनुभव आहे तर दुसरं का म्हणू, ही पुन्हा तुला आम्ही 5 वर्ष देतो। तर आमची इच्छा नसताना सुद्धा म्हणजे असं बोलता येईल की जबरदस्ती आम्हाला उभं केलं, आणि आम्ही त्यांचा सर्वांचा मान राखण्याचा प्रयत्न केला की त्यांना किती वेळा आपण नकारायचं की नाही नाही, शेवटी मोठ्यांचा आम्ही आदर केला आणि आम्ही आज उभे राहिलो। त्याच्यानंतर सर्व माझ्याबरोबर असलेले आमचे 5 सदस्य, ममताताई, कल्पनाताई, नीलमताई, मुनीरभाऊ, मला त्यांनीही उपसरपंचपदी बसवलं, त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानते। विजयाताई आणि मी आम्ही तर एकत्र काम केलेलंच आहे, पुन्हा आम्ही त्याच जोमाने तशाच प्रकारे अजून कामं करू। आम्हाला नव्याने आता साथ मिळालेली आहे राहुल भाऊ, नितेंद्र भाऊ आणि निकिता, नितेश भाऊ आणि निकिता, तर आम्ही सर्वजण एकत्र येऊ। आता मला एकच सांगायचं आहे की इलेक्शन हे इलेक्शन पूर्ती ठेवा, आता ते सर्व विसरून आपण नवी जणांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधूया। जर एकत्र राहिला तरच गावाचा विकास होऊ शकतो, जर त्याच्यामध्ये मतभेद राहिले तर आपण गावाचा विकास करू शकत नाही। तर गावाचा दोन्ही रुपेश म्हणजे नावं घ्यायची राहिले नाही, पण मला आता लक्षात आलं तर त्यांचंही नाव घेते की त्यांचाही पतेवढाच पाठिंबा होता की योगिताताई तुम्ही राहायला पाहिजे, तर त्यांचं पण असं कोणाचं नाव राहिलं असेल तर नितीन भाऊ, गिरीश, बिपिन भाऊ आणि आपले रोहित भाऊ, तर सर्वांचं आमचे भाऊजी, तर सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानते। दोन शब्द संपवते, थँक्यू।